ट्रॅफिकमध्ये अडकलेलो आहे. बघू शकतो तुम्ही पुण्याचं ट्रॅफिक आपल्याला लागलेलं आहे. गुड मॉर्निंग गाईस. तर आज आपण जात आहे पुण्यावरून नाशिकला अँड बघणार आहे किती वेळ लागतो. सध्या तर आपण जातो आहे ट्रॅफिकमध्ये अडकलेलो आहे. बघू शकतो तुम्ही पुण्याचं ट्रॅफिक आपल्याला लागलेलं आहे आणि एअरपोर्टच्या साईडने आपण जाणार आहेत आता. तर एअरपोर्ट रोड हे तुम्ही इकडे पण बघू शकतात काय काय आहे काय नाही. ट्रॅफिकमध्ये थांबलेलो आहे. 208 किलोमीटर इकडनं दाखवतोय डायरेक्ट नाशिक. पोहोचायला 4 तास 11 मिनिटं दाखवतो आहे गुगल मॅप्स प्रमाणे. तर आपण बघणार आहोत की आपल्याला किती वेळ लागतो. बघूयात गुगल मॅप्सच्या आधी पोहोचतो गुगल मॅप्सच्या नंतर पोहोचतो. सो लिहिलेला आहे आळंदी रोड मध्ये भरपूर सारे कॅमेरे लागलेले आहेत. सो इथं जरासं सेफ राहायचं. हे वरती बघा कॅमेरे. भरपूर सारे कॅमेरे जे आहेत ते इथं लागलेले आहे. प्रत्येक जागेवरच कॅमेरे आहे. स्पीड लिमिट असे कॅमेरे पण इथं लावलेले आहे की तुम्ही 45 वरती जाऊ नका 40 वरती जाऊ नका. तर ते थोडंसं लक्षात असू द्या. आपल्याकडे फास्ट होऊन जाते आणि आपण ते लक्षात नाही ठेवू शकत मग फाईन लावू शकतो. सो अलर्ट राहायला आपण इथं पाहिजे. तेवढं फक्त लक्षात असू द्या. आळंदी मार्गे आपण जात आहे चाकणला आणि इकडे तुम्हाला बघू शकता तसं एक छोटासा घाट लागलेला आहे आणि घाटात ना आपण जाणार आहे. स्पीड ब्रेकर बरेचशी आहे रस्त्यात सो तेवढं सांभाळून. ऊन पण येत आहे तर ते पण लक्षात असू द्या. या घाटाच्या आधी जर तुमच्या गाडीत डिझेल नसेल तर डिझेल डेफिनेटली फिल करा कारण की इकडनं किती किलोमीटरचा रस्ता पडेल जवळपास ते मी तुम्हाला संपल्यावर सांगेल की मागचा हायवे लागायला किती वेळ लागतो. ठीक आहे सो लेट्स गो. तर घाट छोटासाच होता लगभग 5-1 किलोमीटरचा असेल जास्त नाही आणि इकडनं आपण हायवेला लागलो आहोत. कोणता नॅशनल हायवे हा इथं असेल ना ती बाईक पडली काय. नॅशनल हायवे 60 आहे NH60. ओके तर फायनली आपण मेन ट्रॅकला लागलेलो आहे NH60 ला. ते 3.5 तास जवळपास इकडनं लागतील नाशिकला पोहोचायला. मध्ये बरेचसे टोल येतील. किती किती टोल लागतील ते माहीत नाही. डायरेक्ट ऑनलाईनच कटिंग होईल पण जर 200 आहे तर त्या हिशोबाने 350 टोल लागला पाहिजे. 250 ते 350 राहील काहीतरी ओव्हरऑल टोल. पोहोचायच्या टाईममध्ये जास्त काही फरक नाही पडला. तर जेवढं गुगल मॅप दाखवत होतं ना एक 5-10 मिनटं किंवा 15 मिनटं जास्तीत जास्त फरक पडेल दिवसात जर तुम्ही जात असाल तर. इव्हिनिंगमध्ये जर ट्रॅव्हलिंग असेल तर थोडं जास्त फरक पडू शकतो. ओके आणि अशा पद्धतीने छोटंसं जर्नीमध्ये मी तुम्हाला दाखवलं की नाशिकला तुम्हाला किती वेळ लागेल कसं पोहोचू शकतो तुम्ही.